जमिनीवर जसे वेगवेगळे भूरूपे असतात तसेच जलमग्न म्हणजेच सागराच्या तळाला जी भूमी असते तिचेही वेगवेगळे वेग रूपं असतात मागील भागामध्ये आपण भूखंड मंच या जलमग्न भूरूपाचा अभ्यास केला त्यानंतर ज्या ठिकाणी भूखंड मंच संपतं तेथून पुढे सागराच्या जी जलमग्न भूमी आहे त्या भूमीला अधिक उतार तयार होतो आणि मग हा जो उताराचा भाग तयार होतो त्या भागाला खंडांत उतार असे म्हणतात या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे खंडांत उतार खंडाचा अंत झाला म्हणजेच या ठिकाणी इकडून जो जमिनीचा भाग आलेला आहे तो या ठिकाणी संपलेला आहे म्हणून त्याला खंडांत ठिकाण म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी उतार सुरू झाला म्हणून त्याला खंडांत उतार असे म्हणतात या खंडांत उताराची आपण माहिती घेऊया तर बालमित्रांनो हा जो भाग आहे त्याची खोली त्या ठिकाणी समुद्रसपाटीपासून आपल्याला माहिती आहे समुद्रसपाटी म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाची जी आहे शून्य पातळी त्या ठिकाणावरून खाली खोल किती आहे याला म्हणतात समुद्रसपाटीपासूनची खोली तर या ब खंडांत उताराची जी खोली आहे ही समुद्रसपाटीपासून सुमारे दोनशे मीटर ते छत्तीसशे मीटर तीन हजार सहाशे मीटर म्हणजे दोनशे मीटर तेच तीन हजार सहाशे मीटर खोली आढळते काही भागामध्ये ही खोली थोडी अधिक आढळते तर बालमित्रांनो यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे की खंडांत उताराची खोली दोनशे मीटर ते दोन तीन हजार सहाशे मीटर आणि मग त्याच्या अगोदरची जी खोली आहे दोनशे मीटरची ती खोली आहे भूखंड मंचाची मग त्या ठिकाणी या खंडांत उताराचा जो विस्तार आहे विस्तार म्हणजे हा किती भागात पसरलेला असतो तर हा विस्तार या उस्त याचा या कमी असतो कसा असतो कमी असतो कारण उतारामुळे त्या ठिकाणी त्याचा विस्तार हा कमी होतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे यानंतर या, यान या खंडांत उताराची जी अध सीमा आहे अध म्हणजे वरची सीमा तर ही जी सीमा आहे ही सीमा आपल्याला त्या ठिकाणी खंड संपल्याचं त्या ठिकाणी जी सीमा असते खंड संपल्याची सीमा आणि खंडांत उताराची अध सीमा या ठिकाणी आपल्याला भूखंडाची सीमा मानली जाते त्याला भूखंडाची सीमा मानतात म्हणजेच भूखंड आणि सागराची तळरचना यामध्ये ही सीमा मानली जाते भूखंड ज्या ठिकाणी इथं संपला आणि या ठिकाणी खंडांत उतार सुरू झाला या ठिकाणाला खंडांत उताराची सा ही काय मानली जाते सर्वसाधारण सीमा मानली जाते तर बालमित्रांनो अशा प्रकारे खंडांत उताराची माहिती आपण मिळवली धन्यवाद